या बजेटच्या बाबतीत मला फक्त इतकं सांगायचं आहे की एक कार्यक्रम होता की त्याचं नाव होता मुंगेरी लाल की हसीन सपने। तर या बजेटच्या बाबतीत माझी प्रतिक्रिया म्हणजे अशी आहे की मुंगेरी लाल सीतारामन के हसीन सपने हे लोकांना दाखवण्यात आलेले आहे। ऐकायला इतकं चांगलं वाटत होतं की या देशामध्ये आता काही समस्या राहिलेली नाही आहे आणि या देशामध्ये फक्त विकासाची गंगा वाहत आहे हे ऐकायला। पण खऱ्या परिस्थितीमध्ये जे इनर पॉइंट्स अपना एक अंग्रेजी मध्ये म्हणतं आपण ना की टू रीड बिटवीन द लाईन्स जे आहे ते कसं शक्य होणार आणि ते काय करणार हे काहीही माहीत नाही। फक्त मोठे मोठे आकडे दाखवण्यात आलेले आहे आणि एक सोपं म्हणजे असं सांगायचं की या देशाला विकायला त्यांनी बाहेर काढलेले आहे स्पष्टपणे। तर त्यांनी सांगितलेलं इतकं मोठे नाव त्यांनी घेतलेले आहे की सगळे हे जे कंपनीज होती जे प्रायव्हेट कंपनीज प्रायव्हेट लोकांच्या हातात देण्याचा डिसइन्व्हेस्टमेंट करण्याचा जे निर्णय घेतलेला आहे आणि अजून करणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। याचा अर्थ हे आहे की येणाऱ्या काळामध्ये की कुणाच्याही जॉब गॅरंटी राहणार नाही किंवा जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे लोक येतील जे कंपनीज गव्हर्नमेंट कंपनीज एक्वायर करतील ते लोकांना कशामुळे ठेवतील हे एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि अजून जे आपल्याकडे बेरोजगारी दररोज वाढत आहे त्याच्यामध्ये भर पडणार आहे याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे मला असं वाटतं। दुसरं म्हणजे की त्यांनी म्हटलं स्वच्छ भारत आणि स्वस्त भारत आणि अफोर्डेबल हाऊसेस फॉर ऑल म्हणजे ऐकायला इतकं चांगलं वाटतं पण किती स्वस्त भारत होतं हे आपण मागच्या 8 महिन्यांमध्ये बघितलेलं आहे की अनेक लोकांना आपला जीव गमावं लागला फक्त तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे। कारण हॉस्पिटलमध्ये बेड्स नाही जिथे हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर्स नाही डॉक्टर्स आहे तर मेडिसिन्स नाही हे प्रकार देशभरामध्ये आपण बघितलेले आहे आणि जितके लोक मेले आहे याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे। आणि आज बजेट पेश करताना मला हे सांगायचे आहे की या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि जेव्हा तुम्ही बजेट इंग्लिशमध्ये प्रस्तुत करतं मला माहित आहे की अनेक लोक जे पार्लमेंटमध्ये जे लोकसभामध्ये बसलेले आहे त्यांना अंग्रेजी कळत नाही तर आपण सोप्या भाषेत सांगितलं असते तर त्यांनाही कळाले असते। मग झालं काय की जेव्हा ते बजेट प्रस्तुत करत होते तर दुसरे खासदारांना फक्त हे सांगण्यात आलं होतं विशेषतः भारतीय जनता पार्टीचे की दर 2 मिनिटांनंतर आपल्याला ताळ्या वाजवायचे आहे आणि ते काम करत होते त्यांना माहितच नाही होता की इथे काय चाललेलं आहे आपण काय करत आहे। म्हणून मला हे सांगायचं आहे हे खूप निराशापूर्ण एक बजेट आहे आणि याच्यातून काहीही साध्य होणार नाही मला असं वाटतं।